दुसरीकडे कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख आणि यांनी मुख्य गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या मुद्द्यावर सरकार आणि शेतकरी यांच्यात लवकरात लवकर तोडगा निघणं गरजेचं असल्याचं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळं राज्यातील आर्थिक चक्र देखील बिघडलं आहे त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा देखील धोक्यात येत असल्याचं अमरिंदर सिंग यांनी म्हटलंय त्यामुळं गृहमंत्र्यांकडे आपली भूमिका मांडल्याचं त्यांनी सांगितलं शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चा सुरू आहे त्यामुळं मी यात तोडगा काढण्यासारखं काहीही नाही दरम्यान या आंदोलनामध्ये मनसा आणि मोगा या दोन जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना पंजाब सरकारनं पाच पाच लाखांची मदत जाहीर केली आहे